शिरपूर येथील एचआर पटेल महिला महाविद्यालयात माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरसी पटेल संस्थेचे सचिव प्रभाकर चव्हाण होते. तर यावेळी रॅमन मॅगेसेस पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉक्टर नीलिमा मिश्रा, प्राध्यापक नितीन बारी, पत्रकार यामिनी कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, प्राचार्य शारदा शितोळे, प्राचार्य वैशाली पाटील, उपप्राचार्य के बी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी तर प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केले. यावेळी नीलिमा मिश्रा यांनी विविध विषयांवर उपस्थित माता पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आईचे महत्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले, तसेच महिलांनी संघटित झाले पाहिजे असेही सांगितले. तर प्रभाकरराव चव्हाण यांनी महिलांनी मुलगी व सून एकच मानली पाहिजे, आई वडिलांनीही मुलीच्या पाठीशी राहिले पाहिजे. मुलींना आई वडिलांचा सहवास महत्वाचा असतो, त्यातच खऱ्या अर्थाने जडणघडण होत असते असे सांगितले. माझा खान्देश न्यूज. विद्यालयाची जी स्थापना आहे ती 1989 साली झालेली आहे. जवळजवळ 30 वर्ष वय या महाविद्यालयाचं आहे आणि आम्ही फक्त कलाशाखा चालवतो. या कलाशाखेमध्ये स्पेशल लेवलला 6 सब्जेक्ट आहेत, जनरल लेवलला 6 सब्जेक्ट आहेत आणि पदव्युत्तर विभागामध्ये मराठी, इंग्रजी आणि इतिहास असे 3 विषय शिकवले जातात. आमच्याकडे शिकणाऱ्या ज्या बऱ्याचशा विद्यार्थिनी आहेत, या आजूबाजू खेड्यापाड्यांवरून अपडाऊन करून वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या अशा आमच्या विद्यार्थिनी आहेत. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होतो की याच विद्यार्थिनींमधून बऱ्याचशा विद्यार्थिनी या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव झळकवतात. आदरणीय प्राचार्य मॅडमने सांगितलं की आदरणीय अमरीशभाई, आदरणीय भूपेशभाई, आमचे उपाध्यक्ष आदरणीय राजगोपाल भंडारी सर्व संचालक, आम्ही मुलींच्या बद्दल महिला कॉलेज काढली तेव्हापासून एक गोष्ट नक्की सांगतो की आदरणीय शितोळे मॅडम ज्या दिवसापासून प्रिन्सिपल झाल्या त्या दिवसापासून या कॉलेजमध्ये एक वेगळं चैतन्य या महिला कॉलेजमध्ये आलं आणि वेगवेगळे उपक्रम आदरणीय शितोळे मॅडमने या ठिकाणी चालू केले. मी कोणाची तोंडावर पळाई मारत नाही, मी जे काम करतात त्यांचीच पळाई मारतोय, लक्षात ठेवा. त्यांनी चांगलं काम केलं म्हणून या ठिकाणी सांगतो आणि त्यांना सर्व आमचे प्राध्यापक वर्ग या ठिकाणी साथ देतात, मॅनेजमेंट साथ देते, आम्ही सर्व संस्थाच्या. खरं वास्तविक यासारख्या शहरामध्ये आणि इतकी मोठी संस्था आहे की ज्यांची आज ज्यांच्या छत्रशाळेखाली हजारो विद्यार्थिनी आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि फक्त मुलीच नाही तर मुलींसोबत महिलांचा, त्यांच्या महिला पालकांचा, माता पालकांचा पण विचार होणं आणि त्यांच्या दृष्टीने पण एखादा कार्यक्रम आपण त्या भावाने आयोजित करणं हीच त्या कार्यक्रमाचं खरं वास्तविक वैशिष्ट्य आहे. मुलींसाठी मार्गदर्शन होत राहतं पण त्याच्यासोबत पालकांना पण आपल्या संस्थेमध्ये सहभागी करत हा विशेष कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केला. त्या संदर्भात आम्हाला इथे त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं महिलांसाठी सहभाग साधण्यासाठी आणि ही इथल्या प्राचार्य मॅडम असतील, इथल्या प्राध्यापक सगळे सर असतील. ही जी संकल्पना आहे की महिलांशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधणं आणि त्यांना पण प्रोत्साहित करणं, फक्त मुलीच नाही तर पूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आपल्यासोबत जुळलं गेलं पाहिजे, ही जी त्यांची भावना आहे, यामध्येच खरं वास्तविक मोठं यश हे शिरपूरचं आहे असं वाटतं मला. भाऊ, मला असं वाटतं की आपले जर काही कर्ज असेल तर आपण दूर दूर देत असतो, आपल्या जोडी गरज गोष्टी आणि त्यालाही आपण महत्त्व दिले असतो. असं आम्ही 500 बाया म्हटलो आणि विचारपर्यंत काय करू, कोण म्हणे उदबत्ती करू, कोण म्हणे काय मेणबत्ती करू, तसं मी बहीण जी बहीण आम्ही शिकेली शिकेस आम्ही बोलले आहे घरी दुःख बोलले आहे सगळ्या जण असतात म्हणजे बोलली आहे कला अशी आणि तुम्ही आम्ही शिकायला हो ती त्या कला येस त्या बायसने टेक्निक असेल त्याचं शिकायला बिना देश टाकाना सरळ टाका टाकते समजा बायका आणि तो एक वेगळं म्हणजे बेस्ट म्हणजे जे ह्यास त्याला बघून त्या बनाडली पण आम्ही असं विचार करा की बाबा बोधही म्हणजे का बरं असतंच होते हे जुना प्रकारे खास म्हणून का हे कला ते नवीन प्रमा करतात म्हणून आम्ही बोधल्या बनाडायला लागतो. एक असं शे तुम्ही जर काम करता तर तुम्ही संधी चालली असते, काम नाही करत संधी ही बी तुम्ही वैत आहे म्हणजे तसंच आम्हाला मेन आम्ही गोधड्या करायला लागलो मग आम्ही जर्मनीने पहिली आवडली. मला एक सांगा माझ्या पहिली जर्मनीने जी आरडो भेटली ती कितला गोधडी सिट 100 गोधडी सिट पण त्याची डिझाईन काही आम्ही बनवली नाही आणि आम्ही ऑर्डर कॅन्सल केली. आमच्या गावातले आणि काही मग तपवले त्या आपली उतरं त्याला सगळं प्रचार प्रसार करत असतो मग त्याच्या आम्ही सांगतो की आम्ही गोधड्या करतीस तर लोकल एक प्लीज साध्या एक प्लीज आणि आम्ही जे काही जर्मनीला ऑर्डर होईल तुम्ही सांगत मी थांब मी तुम्ही सांगत
किती मोडर्न म्हणजे पाश्चात्य देशमा कोणता फॅब्रिक वापरतस, कोणता कपडा वापरतस, त्यांनी रंगसंगती कशी दास, त्यांनी डिझाईन कशी दास, हे शिकलो की मी आमना बाया शिकाळत. आमना बाया आयरनी बोलणाऱ्या ती इंग्रजी बोलणार पण हिंदी ती भाषा मध्ये समजी गेली आणि त्या गोष्टी मग आमना बाहेर जावं लागणार. नाही पण आपली खानदेशी भाषा ते ऐकवायची आहे, हृदय बहुतच मिळत. म्हणजे तुम्ही जे बोलणार ती हृदयाची भाषा हृदयाला बरोबर बोलणार. आणि माते आम्ही कुठे कुठे गारडली राहिली आपली आपली काही 6000 बोधुली असते आमच्याशी. पण आम्ही काय म्हणत असली हाई बोधुली जी शे ना हाई माणूस वरिसमा एका दिली, 2 वरिसमा एका दिली, 4 वरिसमा एका दिली. पण आपली असा उद्योग निघत असे की ही कुटुंब घडी घडी घेत असत्या तवे बायाचे उद्योग भेटतो. म्हणून आम्ही बोधडी ना कपडा धुंदत धुंदत बोलत ना मग आम्ही फॅक्टरी माहीत बसायला लागला की बाबा असं किलोवर कपल कपडा भेटतं ॲक्सेस मार्जूपर्यंत फॅक्टरीला. मग त्यापासून आम्ही किती बनायला लागलो आणि म्हणजे 11 गावांना बाया त्या कट्ट्याशी होतीस आम्ही कठीण करीत होतस. आणि बोधडीने आम्ही गरज वाढला केली तिनापासून गरज काढू सगळं मग पटियाला काय कुठली काय गाऊन काय सगळ्या गोष्टी आम्ही ब्रांडच आणि पुरा महाराष्ट्रमा 100 बाया मार्केटिंग आणि आपण काय शेतात या संस्थाला भेट दिली आरसे पटेल संस्थाले आमना ह्या ज्या आमदार शेठ आणि ज्यासना आधिपत्य खाली संस्था चाल राहिली या तुम्ही बलती दूरनिदृष्टीला आमना अमरीश भाईने जे शासन 10 वर्ष नंतर त्यांचे जाऊन ते पाणीनं काम आमना 10 वर्ष 15 वर्ष पहिले काम अमरीश भाईने केले. जसं तुम्ही सांगतात की तुमच्या दृष्टी दूरनिधी ते मोठ्या कामे होतात तसंच काम आमना भाईने करायचे. आता तुमची दूरदृष्टी काय असेल? आम्ही दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा आपले दूर जावं ना करता आपण मोठं व्हावं ना करता ज्या अडचणी ज्या गोष्ट आपलं मशीत असतात त्याच आम्ही दूरदृष्टी तरी करत करायला त्यांनी निर्माण करायचं. उदाहरणार्थ गणच म्हणजे आपण दुसऱ्याचे दोन देत सामने विकास मेळाने आम्ही प्रगती मेळाने त्याने जबाबदार आम्ही शेतच तर त्यामध्ये आम्ही केली. पण अत्यास असे देशभरमधनं काम सुरू झालं बिहारमा भागलपूरचे काम सुरू होते अत्यंची उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटले काम सुरू झालं 40,000 बायाचे अत्यंतरांची प्रक्रिया चालू आहे. छोटा छोटा म्हणजे असं राहत की तुम्ही जो सिनेमा बांधलेला असते मुंबईत आलं पडतो इंदोरला पडतो मग आम्ही असं करत भादरपूरले मुंबईला नव्हते इंदोरला नव्हते मालदेवाला आणि बायसले असं आमच्या 10,000-15,000 गरज असे 2-2,000 रुपयाचे असतात 2-2,000 रुपयात तुम्ही होलसेलला माल भेट असतो आणि त्यात तुम्ही 8-10,000-1,200 रुपये कमवू शकता. असं सगळी योजना आम्ही आताच्या बायसने केली भादरपूरला बायसने केली. काम करता करता त्या बाया दुसऱ्या असतील ज्या 100 बाया मार्केटिंग करेल त्या आता भारत देश आपल्या राज्य ना 40,000 बायाची उभं करणार. नेमका ह्या गोधडीना आणि ह्या सर्व काम बाया मला सांग कितल्या बाया दिसून आम्हाला आता येणं 27,000 बायाचपर्यंत आम्ही पोहोचायचो तर पण आता आम्ही 40,000 पर्यंत पोहोचे राहिलो तर बस ऐशी उद्योगना माध्यम म्हणजे खानदेशना बायातले उद्योग देवांना असं मोठं काम तुम्ही करायचं आहे अख्खा देशना बायाचा उभी राहिला सुरुवात खानदेशने केली. मला खानदेश बाजारपूरने सुरुवात केली. हा बाजारपूरने खूप मोठं काम आता करायचं आहे आणि आज आधी आपण येते कसं ना करता येईल तर मी काय सांगणार त्याचं सांगणार आहे ज्या संस्था मधल्या महिला तालीम माझ्या पोरी शिकतील आमच्या बहिणी शिकतील याचं काय मार्गदर्शन त्यांना पोलीसला पालकही असतील बनायचे आणि त्याचं बोलायचे मग ते हे सांगायची की बाबा काम मी लाज नाही करायला आपले काम करायला चांगली आणि आपली खूप कमी आणि यामुळे काय काय संकोच बाबा आपले असं वाटत काही करू नये ते काही म्हणून आपल्या मला निसर्गाने ते क्षमता दिली पण आपले मला वाटत की इथं गरज करत पण आपले तर गरज करायची क्षमता परमेश्वर लिहिले निसर्ग लिहिले ते कसं करू विचार कसा करू समाजमा सेवा आणि व्यवसायाला काय संबंध असे व्यवसायाला पैसा करता नाही असते सेवा देवांना काय काम राहत खरं या बायाने फार भलतं मोठं काम करायचे माझ्या खानदेशनाकडची मी बायला तुम्हाला आरस्तो करस आणि हे काम तुम्ही असंच प्रगतीवर राहावं अशी अपेक्षा करत माझ्या खानदेशसाठी कॅमेरा पर्सन सागर जाधव सर राजेंद्र जाधव शिरपूर.